काट्या खाल्ल्या गोळ्या खाल्ल्या आणि जे हुतात्मे झाले त्या सर्वांना वंदन करत असतानाच स्वातंत्र्याच्या नंतर म्हणजे ब्रिटिश जाऊन ज्याला स्वातंत्र्य आपण म्हणतो त्यानंतरच्या 75 वर्षामध्ये पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले त्या सर्वांना वंदन करून मी थोडक्यामध्ये आपल्यासमोर काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्र असं मी काय म्हणणार नाही, मी म्हणणार आहे ते असं की जनसाहित्य जनसंस्कृती आणि जनकलांचे प्रतिनिधी असलेल्या स्त्री पुरुष जनांनो तरुणांनो आणि तरुणी मगाशी आता सुद्धा आणखीन त्याच्या आधी आणि गाण्यामध्ये शीतलनं गाणं म्हटलं माझ्या सहचारिणीची मला आठवण झाली. तशी आमच्याकडे त्याला वाकाण म्हणतात. ते तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं म्हणत असतील पण आमच्या भागामध्ये पश्चिम दक्षिण महाराष्ट्रामध्ये याला वाकाण म्हणतात. आणि पंढरपूरजवळचं एक चिंचणी म्हणून गाव आहे त्यांच्यातल्या काही स्त्रिया या माहेरवासिनी आहेत त्याच्या दुसऱ्या एका शेजारच्या गावच्या त्यांनी मला एकदा ती गोधडी आम्हाला दोघांना मिळून दिलेली होती की ज्याला तुम्ही गोधडी म्हणताय ती वाकाळ दिलेली होती आणि त्या वाकाळ जी आहे तुम्ही इथे वाटेन पाठीमागे लावलेली त्यामध्ये माझ्या त्या सगळ्या आठवणी मला आल्या. मला असंही वाटलं ते गाणं शीतलनं म्हटलेलं आणि बाकीच्यांनी त्याला साथ दिली आणि संगीताची त्यांनी साथ दिली की जुनी गोधडी झाली नवी, जुनी गोधडी झाली नवी आज असं मला म्हणायचं. त्याचं जे ध्रुपद आहे ते गोधडी झाली जुनी, गोधडी झाली जुनी जी आहे ती जुनी गोधडी आज या गाण्याने या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनानं नवी झालेली आहे असं मला म्हणायचं. महात्मा फुलेंनी 1885 जे पत्र लिहिलं आहे ग्रंथकार सभेला उद्देशून त्या पत्राची प्रेरणा घेऊन 1999 धारावीला की जी धारावी आता कुणाला दिलेली आहे विकासाला अरे माहीत पाहिजे ना भावानो अडाणी का अदानी चुका अडाणी आहे का काय तो अडाणीच असेल मी आपलं बोलतोय त्या आमच्याकडे अडाणीचा अर्थ वेगळा होतो ना तो अदानी आहे ती त्याला विकासाला दिलेली आहे. आणि कालच त्याची चर्चा मी एका तिथल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या एका कार्यकर्त्याने प्राध्यापक राम काय म्हणायचे त्यांचं प्राध्यापक आहेत ते त्यांनी औरंगाबादचे त्यांनी एक इंटरव्ह्यू घेतला तिथल्या जुन्या कार्यकर्त्यांचा तो मला बघायला मिळाला आणि त्यामध्ये ते लोक म्हणतात की कोण कोण राहतं या याच्यामध्ये कुठले कुठले लोक राहतात सगळा देश त्यामध्ये राहतो. हे 60,000 कुटुंब तिथं राहतात आणि 60,000 कुटुंबांचं लाखांच्या घरामध्ये लोकसंख्या होते. या सगळ्या कुटुंबांना आता अदानीच्या ताब्यात दिलेलं आहे. त्याच्या चरकामध्ये त्याला पिळून काढायला निघालेला आहे. त्या धारावीमध्ये 1999 साहित्य संमेलन हे झालं. या साहित्य संमेलनाची पार्श्वभूमी काय होती तर त्याच वेळेला या महाराष्ट्रातलं पहिलं असं सरकार होतं की ज्याला अलीकडच्या काळामध्ये भाजप शिवसेना युती असं म्हटलं गेलं आणि आता आणखीन भाजप शिवसेना कुठली तरी युती असंच आहे. त्यातले पहिलं उदाहरण त्यावेळेला घडलेलं होतं. 1999 ते सरकार होतं आणि त्या सरकारचे मार्गदर्शक त्यावेळेला असं म्हणालेले होते की हे जे
सगळं मैदानावर आता साहित्य संमेलन होणार आहे. साहित्यिक म्हणजे कोण आहे तर बैल आहे असं म्हणाले. तर ते बैल ज्यांना म्हणाले त्यांना त्याची काही लाज नव्हती म्हणून आम्हाला लाज वाटली आणि साहित्य संमेलन घ्यायचं ठरवलं. आमचा विद्रोह हा महात्मा फुलेंनी सुरू केलेला विद्रोह होता, त्यामुळं त्यांच्या पत्राचा मोठा बोर्ड आम्ही संमेलनाच्या स्थळामध्ये प्रवेशद्वाराच्या तिथं लावलेला होता. महात्मा फुले काय म्हणतात हे सांगण्याच्या आधी तुम्हा सर्वांना मी नमन करणार आहे, त्यांनी माझा गण सुरू करणार आहे भाषणाचा, आणि तो अण्णाभाऊ साठेंच्या वेळेला त्या सगळ्या कलापथकाच्या मध्ये लिहिला गेलेला गण आहे. गणाचं स्वरूपच बदललेलं आहे. विश्वव्यापी जनगणा विश्वव्यापी जनगणा तुझं करुणी वंदना चाल तमाशा म्हणून आरंभिलाजी. बरोबर आहे बाबा. अरे बरोबर आहे का सचिन? असा म्हणजे कोणाला नमन केलेला आहे? विश्वव्यापी जनगणाला. या सगळ्या विश्वामध्ये जे जनगणा आहेत, जे स्त्री पुरुष सगळे आहेत, वेगवेगळ्या लिंगांचे लोक आहेत, या सगळ्यांना हा नमन केलेला आहे. आणि आजही या ठिकाणी तुम्ही जे सगळे जमलेले आहात यांना नमन करत असताना मला त्या गणाची आठवण झाली आणि म्हणून त्याचा उल्लेख करून मी ते पत्र वाचतो. विनंती विशेष आपले तारीख 13 माहे मजकुराचे पत्र कृपापत्रासोबतचे विनंती पत्र पावले, त्यामुळं त्यावरून मोठा परमानंद झाला. परंतु माझ्या घालमोड्या दादा, काय शब्द वापरले बघा, परंतु माझ्या घालमोड्या दादा ज्या ग्रस्ताकडून एकंदर सर्व मनुष्याच्या मानवी हक्कांच्या विषयी वास्तविक विचार केला जाऊन ज्यांचे त्यास ते हक्क त्यांच्याने खुशीने आणि उघडपणे देवत नाहीत. दिले तर सक्तीनंच, दिले तर देतील असा अर्थ आहे त्याचा. व चालू वर्तमानापूर्वरून अनुमान केले असता पुढेही देव होणार नाही. किती दृष्टिकोन आहे बघा. 1885 म्हणतात की हे अधिकार या सगळ्या लोकांना म्हणजे आपण ज्यातनं आलेलो आहोत यांना पुढे सुद्धा हे अधिकार त्यांना देव होणार नाहीत असलं तुमचं ग्रंथ सहकार सभा आहे म्हणून मी येत नाही बेट्यानो असं सांगितलेलं. काही वाईट वाटलं नाही कोणाला बेट्यानो म्हणल्याबद्दल? बेट्यानो असा उल्लेख केल्याबद्दल कोणी काय असंसदीय शब्द आहे का? गालमोडे दादा त्यांनी वापरलेलाच आहे. तसल्या लोकांनी उपस्थित केल्या म्हणजे तसले जे लोक आहेत की ज्यांना अधिकार देवत नाही, तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांनी व त्यांनी केलेल्या पुस्तकातील भावार्थाशी आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ मिळत नाही. कारण त्यांच्या पूर्वजांनी आम्हावर सूड उगवण्याच्या इराद्याने आम्हास दास केल्याचे प्रकरण त्यांनी आपल्या बनावट धर्मपुस्तकात कृत्रिमाने दडपले याविषयी त्यांच्यातील जुना खल्लड ग्रंथ साक्ष देत आहेत. यावरून आम्हा शूद्रादी अतिशूद्रास काय काय विपत्ती व त्रास सोसावे लागतात हे त्यांच्यातील उंटावरून शेळ्या वाळणाऱ्या ग्रंथकारास व मोठमोठ्या सभास्थानी आगांतुक भाषण करणारास कुठून करणार नाही. हे सर्व त्यांच्या सार्वजनिक सभेच्या सार्वजनिक सभा म्हणजे त्यावेळेला जी गांधींच्या प्रवेशाच्या आधीची जी फार जुनी काँग्रेस होती ती गांधींच्या प्रवेशानंतर काँग्रेसचं स्वरूप बदललं. हे सर्व त्या सार्वजनिक सभेच्या उत्पादकास जरी पक्के माहीत होते तरी त्यांनी फक्त त्यांच्या व आपल्या मुलाबाळांच्या क्षणिक हिताकरता डोळ्यावर कात्रे ओढून त्याला इंग्रज सरकारकडून पेन्शन मिळताच तो पुन्हा अट्टल जात्याभिमानी जातीचा अभिमानी अट्टल मूर्तीपूजक अट्टल सोहळा म्हणून आपल्या शूद्र आधी अतिशूद्रास नीच मानू लागला व आपल्या पेन्शन दात्या सरकारने बनवलेल्या कागदाच्या नोटीससुद्धा सोहळ्याने बोट लावण्यास विटाळ मानू लागला. अशीच का शेवटी हे सर्व आर्य भट्ट ब्राह्मण या हतभाग्य देशाची उन्नती करणार आहेत अशा पद्धतीने तुम्ही उन्नती करणार आहे का? असो आता यापुढे आम्ही शूद्र लोक आम्हाला फसवून खाणाऱ्या लोकांच्या थापावर भुलणार नाही. सारांश यांच्यात मिसळल्याने
आम्हा शूद्र आदि अतिशूद्रांचा काही एक फायदा होणे नाही याबद्दल आमचा आम्ही विचार केला पाहिजे। आता आमच्या साहित्याचा, आमच्या संस्कृतीचा, आमच्या वाद्यांचा, आमच्या गायनाचा, आमच्या शिल्पांचा, आमच्या पेंटिंगचा, आमच्या चित्रकलेचा आम्हीच विचार केला पाहिजे। अहो त्या दादानी जर सर्वांची एकीक त्यांना करणे असेल तर त्यांनी एकंदर सर्व मानवी प्राण्यात परस्पर अक्षय बंधू प्रीती काय केल्याने वाढेल त्याची बीज शोधून काढावे व ते पुस्तकाद्वारे प्रसिद्ध करावे। अशा वेळी डोळे झाकणे उपयोगाचे नाही, या उपर त्या सर्वांची मर्जी। हे माझे अभिप्राय दाखल छोटेखानी पत्र त्या मंडळींना विचाराकरता तिजकडे पाठवण्याची मेहरबानी करावी। मी त्या सगळ्या ग्रंथकार सभेतल्या माणसांना हे पत्र पोचवण्याची व्यवस्था करावी अशी विनंती करतायत। हे साधं आपलं नम्र आहेत महात्मा फुले आणि ते असं म्हणतात पुढे, साधे होके बुड्ढे का ये पहिला सलाम लेव। अरे वो पहिला सलाम लेव म्हणले 1885 ला, अजून आपण पहिला सलाम लेव एवढ्या कडकपणे म्हणायला पाहिजे त्यासाठी हे साहित्य संमेलन हे लक्षात ठेवा। अजूनही तेच आहे, अजून काय वेगळं नाही। बघताय ना काय काय पेपरवर येते, ते सगळं तेच आहे। तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण काय महात्मा फुलेंच्यापासून सुरू झालेलं नाही, हे सुरू झालं आहे फार जुन्या काळापासून। या देशातील संस्कृतीची पाठ या आशिया उपखंडाच्या, ज्याला दक्षिण आशिया उपखंड म्हणू आपण, त्याच्या संस्कृतीची पहाट ही सिंधू संस्कृतीतून उगवलेली आहे, वेदांच्यातून उगवलेली नाही वेदातून उगवली। त्या सिंधू संस्कृतीची लिपी जरी आम्हाला सापडली नसली तरी सुद्धा ज्या वेळेला सापडेल त्यावेळेला आणखीन पुरावे आमच्या हाती मिळणार आहेत। आणि म्हणून हे जे पुरावे न मिळतात सुद्धा लोकांच्यामधून पाजरत आलेलं जे होतं ते कुठं व्यक्त झालं, तर ते आमच्या वारकरी संतांच्या साहित्यामध्ये व्यक्त झालं, कबीराच्या साहित्यामध्ये व्यक्त झालं, रैदासाच्या साहित्यामध्ये व्यक्त झालं। आणि तिथे आम्ही कशा तऱ्हेने संघर्ष केला पाहिजे याचं सांगत असताना तुकोबाराय म्हणतात, विशेषतः इथं जमलेल्या लोकांच्यापैकी बहुसंख्य तरुण मंडळी आहेत त्यांना मला सांगायचं आहे, तुकोबाराय म्हणतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग। खडकाचं अंग म्हणजे खडक, हा ओलं मूळ तुम्ही कधी बघा, अजून तुम्ही याच्या ऐकल्यानंतर पुढे जाऊन बघा तुम्ही, ते मुळं एकदम हातानं मोडतात अशी, पण ती मुळं जी असतात ती खडकाला भेदून पुढे जातात आणि त्याची माती करतात। ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासाठी अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी, अभ्यास केला तर कार्यसिद्धी होते। मी त्या ओल्या मुळाने अभ्यास केलेला आहे, खडक कसा फोडावा त्याचा। सिद्धांत आणि कला, सिद्धांत आणि काव्य एकत्र आणण्याची करामत ह्या जगप्रसिद्ध कवीनंच करावी, दुसऱ्याने त्याच्या नादाला लागू नये, इतकं मोठं काव्य आहे। नवे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोच वरी, काही अवघड नाही। आता तुम्ही तरुण मंडळी जे आला तुम्हाला वाटत आपण एवढेच आहे, अरे पुढच्या वर्षी हे मैदान पुरणार नाही असल्या साईचं एवढं साहित्य संमेलन भरवून दाखवा ना की आम्ही काय पुढे काय करू शकतो हे दाखवा तुम्ही। दोरे चिरा कापे पडीला काचणी, जो दगडाचा चिरा असतो, हे दगडाची भिंत आहे बघा इथे, ह्याला दोरानं कापलेले मी स्वतः बघितलेलं आहे, दोरानं, दोरखंडानं, म्हणजे त्याला कासरा म्हणतो आपण, नाडात सौंदर्य म्हणतो त्यांनी। अभ्यास हे सेवनी विष पडे, अभ्यास केला आणि विष खाल्लं असलं तर ते सुद्धा बाहेर पडू शकतं आणि माणूस वाचू शकतो। तुका म्हणे कायचा बसण्याशी ठाव जरी बाळा बाव एकाएकी, म्हणजे काय नाही आता हे पोट असंच आहे, हे स्त्रीचं पोट असंच दिसतंय, पण नंतर बाळ कुठं बाळणार, त्याचं काय उत्तर काय, पण बाळ त्यात तयार होते। याचं जे उत्तर आहे तेच उत्तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये साहित्य संस्कृतीच्या निर्मितीचा त्याचा जन्म होण्याचं जे उत्तर आहे, विद्रोही म्हणजे पर्यायी साहित्य संस्कृती निर्माण होण्याचं उत्तर आहे, ते ह्यामध्ये दडलेलं आहे। आपली चळवळ, आपला विचार हा ओल्या मुळासारखा आहे आणि ह्या ओल्या मुळाने असं समजू नये, विशेषतः आत्ता ज्या तरुण तरुणी ज्या आलेल्या आहेत त्यांना मी म्हणणार,
की तुम्ही असं समजू नका की आपली संख्या किती, आपण एवढे तरुण, आपलं कोण ऐकतो. तो तुकोबराव गेले देवाला तोडणारा सांगा की राव 40 वर्ष तरुण का म्हातारा, तरुण का म्हातारा. त्या माणसाने लिहिलं आज जगामध्ये म्हणतात की ह्याच्या इतका अजून कमी व्हायचा आहे म्हणून. म्हणजे हे जे सांगितलं तशी ही ओले मुळं, तुम्ही ओली मुळं आहात. तुम्ही घाबरू नका, तुम्ही दबकू नका, तुम्ही असे उसळी मारून बऱ्या की हे सगळे जे खडक आहेत याला फोडल्याशिवाय राहणार नाही. या पद्धतीची संस्कृती वेगळी. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की त्याचं गमक कशाला, कशानं हे खडक फोडणार आहे. संस्कृतीचा, संस्कृती जी आपल्या अंगावर लादलेली आहे, जी आमच्या डोक्यावर जे साहित्य लादलेलं आहे, जे आमचं नाही ते आमच्या डोक्यावर लादलेलं आहे, हे भेदणार कसं. तर ज्या वेळेला तुम्ही काय कराल तर शब्दांची महती ओळखा. शब्द हे काय आहे, शब्द ही संकल्पना आहे. माईक म्हणलं तर ह्या माईकचा कुठलाही आवाज, कुठलाही आकार असला तरी तो माईकच असतो. माईक ही एक संकल्पना आहे. मनुष्य एक संकल्पना आहे. तो काळा मनुष्य, गोरा मनुष्य, उंच मनुष्य, ठेंगणा मनुष्यच आहे. हा एक संकल्पना आहे, हे माणूस नाही. मी बुद्धाने सांगितलं की म्हणजे असं कुठलंही असं लक्षण नाही माणसामध्ये की त्याला जाती आहेत असं दाखवू शकते. म्हणजे मग हा जो शब्द आहे, हे शब्द हे ज्ञानाचं गाठोडं आहे. शब्द आहे ज्ञानात, ज्ञानाची साठा केलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात आमच्या घरी धन काय, त्यांनी सगळे कर्जरोखे जे होते ते बुडवले. स्वतःची जी सावकारी होती ती कर्जरोखे नदीमध्ये बुडवले. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलं पुढे, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. आमच्या घरी धन कोणतं आहे तर शब्द हेच धन आहे. आमच्या घरी जे आहे ते शब्दांचीच शस्त्र आम्ही करू. तलवाराची घ्यायची आम्हाला गरज नाही. आ शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. आमच्या जीवाचं जीवन कोणतं आहे तर शब्दच आहे. आणि धन कोणतं आहे लोकांना वाटायसाठी तर शब्दच आहे. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. गेले पलीकडं फार विठ्ठल वगैरे वगैरे सगळ्या पलीकडं जाऊन एक नवं विश्व निर्माण केलं शब्दांचं त्यांनी. आणि आज सुद्धा जी काय बदल होणार आहे तो बंदुकीतून होणार नाही आहे. जो काय बदल होणार आहे तो तलवारीतून होणार नाही. किती बंदुका, किती तोफा, किती अटम बॉम्ब येऊ द्या, त्याचं उत्तर हे ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे शब्द आहेत, शब्दाचं धन आहे, ज्याच्याकडे पुढं जाणारी संस्कृती आहे, ज्याच्याकडे पुढं जाणारं साहित्य आहे, त्यांचाच विजय होणार आहे. नाही विजय होऊ शकत, किती किती करा तुम्ही. आणि हे आपण ओळखलं पाहिजे. आता ते त्यांना एकट्यालाच मानत होते हे आपले महात्मा फुले. दुसऱ्या कुठल्याही संतांना ते मानत नव्हते. बरोबर चूक त्याचा अभ्यास करा. पण त्यांनी सांगितलं एकच मला आवड मान, मला संत म्हणजे मला मानणार मानू शकतो असं संत कोण आहे तर तुकोबा. ते काय म्हणाले ते पुन्हा याच पद्धतीने म्हणाले, विद्येविना काय, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सगळे आयुष्य सगळे अनर्थ एका अविद्येने केले. एकच हत्यार त्यांच्याकडे होत, स्त्री शूद्रा ती शूद्रांना शिकू द्यायचं नाही. शिकू द्यायचं नाही म्हणजे शाळेतलं शिक्षण नव, अभ्यासक्रमातलं शिक्षण नव, ज्ञान त्यांना ज्ञान या जगाचं ज्ञान होऊ द्यायचं नाही. ते जगाचं ज्ञान जर त्यांना मिळालं नाही तर काही लोक म्हणतात की ते अमूर्त ज्ञान का कसलं ज्ञान. आम्हाला अनुभव ज्ञानावर ठेवलं हो, अनुभव ज्ञानावर ठेवलं. आम्हाला माहिती आहे आम्हाला की येतं आम्हाला शेती करायला, आम्हाला पेरायला येतं, आम्हाला पीक कसं उगवतं ते कळतं. पण त्याचं शास्त्र बनवायची परवानगी आम्हाला नाही. तुम्ही अनुभव ज्ञानावरच राहायचं आहे. लवारानं, सुतारानं, कुंभारानं अनुभव ज्ञानावर राहायचं आहे. त्याच्या पुढं जाण्यासाठी तिथं विकास व्हावा लागतो.
आणि तिथं त्याला म्हणतात महात्मा फुले विद्या। हे विद्या, ही विद्या जर दिली नाही तर तुम्ही सैन्यात जावा, तर तुम्ही काय असेल ते हमारी जी कामं फक्त करा, बाकीची ह्याच्या पलीकडे तुम्हाला जाता येणार नाही, असंच तुम्हाला ठेवायचं आहे। आणि आता पुन्हा एकदा प्राथमिक शाळेला अंका पट नसेल तर प्राथमिक शाळा चालू ठेवाव्या का बंद कराव्या? अरे काय ऐकू ना मला, बंद कराव्या। किती ज्ञान वाढेल आपल्या पोरांचं। कॉलेज मला परवा कर्मवीर भाऊराव पाटील काय KBP कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज NDने स्थापन केलेलं, तिथं मला माझा सत्कार झाला आहे विद्रोहीचा अध्यक्ष झालो म्हणून। तर त्या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं प्रिन्सिपॉलनी, इतकी जर इतकी अमुक 1-3 हजार किंवा काय इतकी जर संख्या असेल कॉलेजला तरच कॉलेज ठेवता येईल, नाही तर कॉलेज बंद। शाहू महाराजांना तुम्ही शूद्र असल्यामुळं आम्ही तुम्हाला वेदोक्त मंत्र म्हणू शकत नाही असं म्हणणारा जो कोणी होता त्याला पगार शाहू महाराजांचा होता, लक्षात येते का तुम्हाला? तुमच्या तो दररोजचं जेवण शाहू महाराजांच्या जीवावर करत होता आणि त्याला त्यांनी सांगितलं, त्या शाहू महाराजांना त्यांनी सांगितलं की तुम्ही शूद्र आहात म्हणून तुमचा पुराणोक्त विधी करणार, जे शिवाजी महाराजांना सांगितलं, ते शाहू महाराजांना सांगितलं कोल्हापूरच्या, आणि आम्ही तुमचे पुराणोक्त करणार आणि तुम्ही शूद्र आहात। दहा पैशाचं नाणंच नाही आता, पण 1-1 रुपयाची वर्गणी काढून तुमच्या बरोबरीच्या पुढे जाण्यात गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे या विद्रोहीच्या स्टेजवरून आम्ही म्हणल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात आपण त्यांना सांगितलं पाहिजे। आणि हे जे सगळं आहे हे फक्त विद्येनं होत नाही। तुम्ही कबीर किती वाचता मला माहीत नाही, कबीराची एक दोहा आहे, पोथी पडी पडी जग मोहा पंडित हुआ अनुको, ढाई अखर प्रेम का कहे तो पंडित होय। पोथी वाचतोय 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 असं पोथी वाचून वाचून काय झालं, जग बधीर झालं, पण अडीच अक्षर प्रेमाची ती वाचल्यानंतर पंडित होत। तुमचं पांडित्य, तुमचा अभ्यास, तुमचं ज्ञान यामध्ये जर प्रेम नसेल तर तुम्ही अटंभाव निर्माण करणार, ते नसेल तर तुम्ही माणसांची कत्तरी करणारी साधनं निर्माण करणार, तुम्ही प्रदूषण करणारी इंडस्ट्री निर्माण करणार, तुम्ही शेती विषारी करणारी खतं काढायला लावणार, तुम्ही दुष्काळ निर्माण करणार या गोष्टी करणार, आणि हे विज्ञान तुम्ही आणणार की ज्यातनं माणसं हजारोंच्या संख्येनं आजारी पडावीत, मरावीत, आणखीन दुष्काळ वाढावेत अशा तऱ्हेचं तुम्ही करणार। हे जे आहे हे का तुम्ही करताय? कारण तुम्हाला मानवी समाजाविषयी प्रेम नाही। प्रेम हा तुमच्या संशोधनाचा वैज्ञानिक संशोधनाचा धागा नाही, तेव्हा कबीराचं बरोबर आहे, आम्ही यापुढे जे करू ते माणसाला माणूस जोडणार, आणि माणूसच नव्हे तर निसर्गासह सर्व प्राण्यांसह एक सहजीवन निसर्गाबरोबर जगणारी माणसं असा समाज निर्माण करणारं प्रेम आम्ही निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, आणि त्यात तुमचा पराभव नक्की ठरलेला आहे हे आज आपण या ठिकाणी सांगू शकतो। आणि म्हणूनच संत रविदासांनी, ज्याला रविदास कर्म जे म्हणून तिकडे म्हटलं जातं, त्यांनी गेल ऑमवेट यांनी त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं बेगमपुरा, त्यांनी बेगमपुरा शब्द त्यांचा आहे, बेगमपुरा म्हणजे गम नसलेला नसलेला पुरा, जिथं दुःख नाही असं शहर, दुःख नाही असं शहराची कल्पना ही रविदासांनी केली, ती तुकोबारायाने केली, ती ज्ञानेश्वराने केली, असं सगळ्यांनी काय 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 त्यामध्ये भर टाकली, ती सोयराबाईने केली, जी स्वतःला चोखियाची महारी म्हणून घेत होती अभिमानानं, आणि तत्वज्ञानावर अभंग लिहित होती, अशाच त्या सोयराबाईनं काव्य केलं, मुक्ताबाईनं केलं, जनाबाईनं केलं, हे सगळे सगळे जे
जे काही संत आणि संत स्त्री आणि पुरुष आहेत यांनी हे सगळं पुढं नेलं, प्रेमाच्या आधारावर नेलं. आणि म्हणून विठ्ठलाच्या दर्शनाला किंवा विठ्ठलाला वारीला गेल्यानंतर लाखो लोक असतात. इथं बऱ्याच लोकांना माहीत असणे शक्यता आहे की बरेचसे त्यातले 90% लोक आज विठ्ठलाचं प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन घ्यायला सुद्धा जात नाही. माहिती आहे का तुम्हाला? कळस बघतात, घरी जातात, चालत आलेले असतात, चालत आलेले असतात दिंडीमधनं. त्यांना कळलेला आहे संत काय असतो, त्यांना कळलेला आहे माणूस काय असतो, त्यांना कळलेलं आहे प्रेम काय असतं. आणि ती आमची पताका आहे, ती पताका घेऊन आम्ही चाललो आहोत. म्हणून तुमचा पराभव आणि आमचा विजय हा ठरलेला आहे. मी आता काय फार लांबवत नाही, तुम्ही कदाचित बोर होणे शक्यता आहे. आपण केली नाही तर तुमचं सगळं जे जनतेने निर्माण केलेलं आहे धर्माच्या पलीकडचं, पंथाच्या पलीकडचं सगळे जे नागपंचमीसारखा हादग्यासारखा सण आहे, घटोत्सवासारखा घटास घट बसवण्यासारखा सण आहे, सगळे जे सण आहेत लोकसण आहेत, हे सगळे हे आमच्या आणि निसर्गाच्या संबंधातले, त्या निसर्गाला आणि आम्हाला नवनिर्मिती करायला सांगणारे सण आहेत. आम्ही नवनिर्मिती करणारीच माणसं आहोत आणि ही जी नवनिर्मिती करणारी आम्ही माणसं आहोत, त्यांची नवनिर्मिती खुडून कशी जाईल, त्यांची नवनिर्मिती संपेल कशी, असं चाललेलं आहे. तुम्ही मला पूर्वी सांगा की पूर्वीच्या काळामध्ये काही 50-60 वर्षापूर्वी का 50 सुद्धा नव्हे 30-40 वर्ष 30-1 वर्षापूर्वी हा जो 9 दिवसाचा काळ आहे घटाचा, घट बसवतो आणि दसऱ्याला सोनं वाटतो, या काळामध्ये दुर्गा देवीच्या मूर्ती बसवल्या जात होत्या का? जात होत्या का? मोठ्याने सांगा, जात नव्हत्या. मग आता आपली सगळी पोर बसवतात, बसवू दे पण घटाला विसरू दे का? घटाचं काय? अरे तो घट आमच्या जीवनाचा भाग आहे. शेती कशी करावी शिकवणारा घट आहे, शेती निरोगी कशी करावी शिकवणारा घट आहे. आणि 9 महिने 9 दिवस आणि घटातले 9 दिवस विकासासाठी महत्वाचं नक्षत्र आहे. म्हणून ते हस्त नक्षत्राचा सण हा महत्वाचा सण आहे. ह्यातून गाणी निर्माण झाली, जात्याची गाणी निर्माण झाली, हस्त नक्षत्राची गाणी, पंचरिणीची गाणी निर्माण झाली. आणि ह्या सगळ्यांच्या मधून आमच्या गावोगावच्या स्त्रियांची प्रतिभा, पुरुषांची प्रतिभा, त्यांची संस्कृती, त्यांचं नृत्य, त्यांचं संगीत पुढं आलं, ते तमाशामधून पुढं आलं. आणि हे जे पुढं आलं याचं आता पूर्ण संपण्याच्या मार्गावर चाललेलं आहे. याचा आपण काय करणार याचा विचार करायला पाहिजे. लोक हे करतील, इथे तासगावचे लोक बसलेले आहेत, त्यांनी एक प्रयोग केला, यावर्षी त्यांचं काहीतरी बिघडलं परंतु गेल्या वर्षीपर्यंत प्रयोग केला आणि गाडीच्या चाका एवढा एक गट बसवला चौकामध्ये आणि 9 दिवस गटाचा उत्सव केला. इथे पेरनोलीचे संपदेसाई आलेले आहेत, त्यांनी तो केला. आणि घटोत्सव नावाचा एक उत्सव जो फक्त घराघरात होतो आज, तो सगळ्यांच्या समोर आणि सार्वजनिक ठिकाणी उत्सव सुरू झाला. आणि त्याची एक संस्कृती नव्या पद्धतीनं समानतेची संस्कृती, नवनिर्मितीची संस्कृती पुढं आली. नाहीतर आता गाणी बंदच झालेली आहे ना, कुठं गाणी, कुठं गाणी ग्रामीण भागामध्ये निर्माण होतात? कशी गाणी होती? ज्यांनी ते करेक्शन केलेलं आहे त्यामधलं एकच मी तुम्हाला सांगतो, तारा भावळकरनी केलेल्या या ओव्यांचं कलेक्शन आहे. त्यामध्ये एक ओवी अशी आहे, राम राम म्हणू राम हलक्या दिलाचा, सख्यानो सांगू किती नाही सीतेच्या तोलाचा. तर टाळ्या वाजून उपयोग काय? त्या ज्या सीता आहे त्या त्यांचं गाणं बंद पडलंय, मोठंवरचं गाणं बंद पडलंय. मोठा जाऊ दे, जाती जाऊ दे, चांगलं झालं, पण गाणी जाणं काय चांगलं नाही. ही गाणी निर्माण करण्यासाठी या संमेलनाची प्रेरणा घेतली पाहिजे, हे लोकांच्या मध्ये गेलं पाहिजे. मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही जावा लोकांच्या मध्ये जावा आणि लोकांच्या मध्ये जाऊन लोकांचं समजून घ्या. काय लोकांनी इतिहास बदललेला आहे, काय लोकांनी भूगोल बदललेला आहे. तुम्ही म्हणाल भूगोल काय बदलतो का? होय, भूगोल बदलतो.
भूगोलामध्ये पीक पद्धती येते, भूगोलामध्ये पृथ्वीच्या वर काय आहे ते पण येतं. काही ठिकाणी जंगल होतं वारूभाऊ आले त्या भागातनं, त्यातल्या बऱ्याच ठिकाणचं जंगल उजाड झालं. भूगोल बदलला का नाही वारूभाऊ? वाईट अर्थाने बदलला. माणसं भूगोल बदलतात, वाईट पद्धतीने बदलतात, चांगल्या पद्धतीने बदलू शकतात हे तुम्हाला ओळखून आपल्याला त्यामध्ये पुढं गेलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपण या सगळ्या संस्कृतीचा विचार, आता तमाशा केला तर तमाशा केला म्हणून रडून उपयोग नाही. मी स्वागत करीन इथे सचिन, आणखीन शीतल आणि त्यांची संपूर्ण टीम आहे. त्याने फक्त ते जुनं चौंडकं भिक्षा मागण्यासाठीचं चौंडकं म्हणून ठेवलं नाही, त्यांनी ते चौंडकं नव्या संगीतामध्ये आणलेलं आहे आणि त्यांनी ते ढोलकी नव्या संगीतामध्ये आणलेली आहे आणि त्यातून नवनिर्मितीचं एक नवीन साहित्य निर्माण होईल, संगीत निर्माण होईल अशा तऱ्हेनं त्यांनी आज एक प्रयोग इथं या ठिकाणी केलेला आहे. तसे प्रयोग झाले पाहिजे, ते प्रयोग झाले पाहिजे होऊ शकते त्यांनी दाखवलेलं आहे. आणखीन इथे न आलेले सुद्धा अनेक लोक आहेत, अनेक पेंटर्स आहेत, ही नवन नवीन पेंटिंग निर्माण करतात अशा तऱ्हेचं, नवीन स्कल्प्टर्स आहेत ते इथं आलेले नाहीत, त्यांना एकत्र आणलं पाहिजे असं मला तीव्रतेनं वाटतं. नाहीतर मग आपण काय करू की तुमची आता एकदा तरुण होतो, आता तानाजी मी त्याच्यापेक्षाही म्हातारा आहे, जरा इथे संपत देसाई बसलेले आहेत, बऱ्यापैकी म्हातारा आहे मी त्या 17 वर्षांनी. मी असे जे लोक बसलेले आहेत इथे, ते हळूहळू त्यातले कितीतरी तरुण कुठं गेले त्याचा पत्ता लागला नाही मला. तसं तुमचं पण होणार, पुन्हा त्यावेळेला तुमच्यातले काही म्हातारे होतील पुढाकार घेणारे जालंधरसारखे, ते म्हणणार आता माझ्यासारखं एक भाषण जालंधर करेल त्यावेळेला हो जालंधर की अरे कुठं काय तुम्ही तरुण पिढीनं असं करा तसं करा, ही पाळी येऊ देऊ नका. आजची घडी वेगळी आहे लक्षात ठेवा, आजची घडी वेगळी आहे आणि म्हणून आजच्या घडीला आपण जो विचार केला पाहिजे तो विचार वेगळ्या तऱ्हेने पुढं जाणारा केला पाहिजे. लोकांच्या संस्कृतीला ज्या जाणीवा नेणीवा कारणीभूत असतात त्या काय आहेत हे लोकांच्या मध्ये मिसळल्याशिवाय कळणार नाही. आणि लोकांच्या मध्ये तुम्ही मिसळत एकदा की त्यातून तुम्हाला जे काव्य स्फुरेल आणि लोकांना काव्य स्फुरावं असे त्यांना तुम्ही प्रेरणा देऊ शकता, ते नुसत्या आत्ताच्या एका गोष्टीतून होणार नाही, एक सलग करायचं काम आहे. आणि हे सलग करायचं जे काम आहे हे काम तुम्ही करणार की नाही असा मला स्वतःला मोठा प्रश्न आहे. करणार का तुम्ही? नाही दुसऱ्यांदा विचारायला लागते. 67 ते 75 नामदेव ढसाळ माहिती आहे? अरे नामा माहिती आहे का? अर्जुन डांगळे माहिती आहे? आता कुठे बी असू दे त्याचं विचारायचं नाही. त्यावेळचा नामा, त्यावेळचा अर्जुन डांगळे असा लक्षात ठेवायचं. दया पवार ते बिचारा लवकर गेला माझा, त्यावेळी सगळे मित्र मंडळी आम्ही होतो जवळीत होतो. त्याने आकृतीबंध बदलला, कविता म्हणजे काय याची व्याख्याच बदलून टाकली आणि ही व्याख्या बदलली आणि शब्दसुद्धा अण्णाभाऊंनीच बदललेले होते, त्याचबरोबर बाबूराव बागुळांनी बदललेले होते. बदलले म्हणजे कुठनं शोधून आणले नव्हते, जे शब्द साहित्यात येतच नव्हते ते आमचे शब्द होते ना, शूद्र अतिशूद्र आणि स्त्रियांचे शब्द होते, ते शब्द साहित्यामध्ये आणले आणि म्हणून त्यामध्ये अण्णाभाऊ साठे गाणं करू शकले, एक कविता लिहू शकले. जग बदल घालून गाव सांगून गेले मला भिमर, धर्मांधाने आमास शिळले, धनिक शहाणी तसेच कळले, मगराने जनमालिक गिळले, तोर झालेले साहब सांगून गेले मला भिमर. आणि त्याच अण्णाभाऊंनी दुसऱ्या बाजूला माझी पहिला गावाला राहिली, मला नेहमी गेलची आठवण व्हायची. मुंबईच्या कामगार चळवळीत होतो, गेल ग्रामीण भागामध्ये काम करत होती आणि मला ते गाणं ऐकलं की डोळ्यात पाणी येत. मग असे म्हणलं होते काय तू डॉक्टर रडू नका, रडण्यामध्ये ताकद आहे सचिन, रडण्यामध्ये ताकद आहे. जेवढे तुम्ही तुमचे अश्रू तुमचे बाहेर येतील त्याच्या ठिंग्या झाल्याशिवाय राहणार नाहीत, ही ताकद त्या रडण्यामध्ये आहे, त्या अश्रूच्यामध्ये. आणि म्हणून रडण्या हे चांगलं लक्षण, पुरुषाने रडणं तर जास्त चांगलं लक्षण.
अश्रूना तुम्हें दाबून टाकण्याची गोष्ट मानू नका, ते अश्रू दाबून टाकले नाही म्हणून बोलूचा दिलं गेलं, ते अश्रू दाबून टाकले नाही म्हणून गोलपीठा लिहिलं गेलं, ते अश्रू दाबून टाकले नाही म्हणून बोलवली काव्य संग्रह पुढे आला, परवाने लिहिलं आई तू काय रडतेस, तेव्हा हे लक्षात ठेवा की तो कालखंड, तो कालखंड आता नाही आहे, तो कालखंड नाही आहे, त्याच्या आधीचा कालखंड आहे, तो सोराबाई चोखामेळा जनाबाई तुकोबा नामदेव यांचा कालखंड आहे, याला धरून यांनी पुढे लिहिलं आणि मग बाबूराव बाबूराणे अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्या आल्या आणि म्हणजे याची होती, तेव्हा त्यावेळेला एक गाजलेले लेखक होते विजय तेंडुलकर, आता सुद्धा त्यांचं नाटक बघण्यासारखे आहे, त्या तेंडुलकरांच्याकडं नामदेवने त्यांना संहिता दिली आणि नामदेवने त्यांना सांगितलं की तुम्ही तुमची प्रस्तावना मला पाहिजे, एक चार पाच दिवसाचा त्यांचा निरोप आला नामदेवला सरांना की बाबा तू इकडे ये, मला यातल्या 90% शब्द काही कळत नाही, मला तू ते शब्दाचा अर्थ सांग म्हणून मी प्रस्तावना लिहितो, किती भयानक गोष्ट आहे, म्हणजे आपले शब्द विजय तेंडुलकरांसारख्या ते जनतेमध्ये सुद्धा काहीतरी जाऊन करत होते, वेगळं साहित्य तयार करत होते, त्यांना सुद्धा आमचे शब्द माहीत नव्हते त्या वेळेला, एवढी मोठी क्रांती, असं असं लिहिलं तरच काव्य चार दोन मी क्रेडिट आमचं यमन काहीतरी असं याच्यात म्हणले काहीतरी नाही, ते अमुक अमुक एक त्याचे ठरलेले होते काय ते म्हणायचे त्याला वृत्त म्हणतात त्याला, त्या वृत्तामध्ये लिहायचं की आणि मुक्त छंद सुरू केला आणि मुक्त छंद कविताच नव्हे अशापासून ही कविता जगभर पोचली, मला म्हणायचं की तुम्ही आता हे पुढचं काम त्या पिढीच्या खांद्यावर उभं राहून केलं पाहिजे आणि आता तर काय प्रश्न आहे त्याच्या प्रेरणा तुम्हाला कुठून येणार आहे हा प्रश्न आहे, आता प्रश्न असा आहे की आपलं चांगलं चाललंय ना, आपलं बरं चाललंय ना, अच्छा मारे माझंच बरं चाललंय ना, माझं तरी वाईट चाललंय बाबा, मला काय सहन होत नाही, सारखा अस्वस्थ माणूस आहे मी, कोण बी उठतोय काय बी करतोय, शिवाजी महाराजांचा अपमान करतोय, कोवऱ्यांचा अपमान करतोय, कोणाचा बी अपमान करतोय, आमच्या यांचा सगळ्यांचा अपमान करतोय आणि आम्हाला म्हणतात मग अशी शब्द मी उच्चारला ते तसंच आणि मग ह्यांना आता उद्या ह्यांना कुठं आदानीला आदमानीला ह्याच्या उरावर कसं बसवायचं त्याचा इथे चालल्याचा विचार, त्यांची कविता कशी मारून टाकावी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असत तर चौकशी केली असती का, इथल्या पोलीस अधिकाऱ्यांना मी दोष देणार नाही, त्यांना कुठून तरी काहीतरी निकष घालून दिले असला शब्द असला की त्याच्या माग लागायचा, हा शब्द फार जुना आहे, कुणाकुणाच्या माग लागणार, जात तुकोबाला उडतून काढ, काय चोका मेळायला उडतून काढ, कुठं चोका मेळायला आवाज उठला, त्याला काय केलं तू, मेला असेल मेला तरी त्याचा कर्म मेळा तयार झाला की बाप गेला असेल त्या मंगळवेळेच्या भिंतीमध्ये दाबलेला तरी हा कर्म मेळा फकड्या, त्यांनी निर्माण केले प्रश्न आणि नवीन पृथ्वी काव्य निर्माण केलं, हे जे आहे हे तुम्हाला दाबून टाकता येणार नाही, सगळ्यात गोष्ट महत्वाची आहे की त्यांच्या हातात काय असेल तर ज्ञान आहे लक्षात ठेवा आणि तुमच्या हातात जर फक्त घोषणा असतील ज्ञानाला ज्ञानाने उत्तर दिलं पाहिजे, घोषणाने उत्तर देऊन चालणार नाही आणि दडपशाहीला फॅसिझमला जातीवादाला धनांधतेला वैराने उत्तर देऊन चालणार नाही तर त्याला नव्या समाजाच्या स्वप्नानेच उत्तर दिलं पाहिजे तरच ते आपण जिंकू शकतो, नव्या समाजाच्या स्वप्नाने नवी कविता नवी कादंबरी नवी गाणी नव्या नाच नवे संगीत यांनी उत्तर दिलं पाहिजे।
आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही बाकीचं कितीही बोललात तरी ते सांगतात बघा ते बघा तिकडे पहाट उभू लागलेली आहे आणि त्या पहाटेकडे तुम्हा सगळ्या अज्ञान लोकांना आम्ही घेऊन चाललेले आहोत तेव्हा तिकडे 100 वर्ष कधी पूर्ण होता स्वातंत्र्याला कधी होता अहो सहा सांगा ना 2000 किती हा 2047 त्या 47 कडे आपल्याला जायचं आहे मित्र हमें सहन शक्ति बढ़ानी चाहिए हमारे ऊपर जो अत्याचार करने की कोशिश हो रही है वो अत्याचार हम सहन करना चाहिए त्यांच्यावर अत्याचार होतात आमच्यावर काय होतो गुण असतो वो उन्होंने सहन करने की जरूरत पड़ती है तो हमारा क्या मांड हम तो सब भावना वगैरह अस का पुरा जी मांड होती है तस आमच मन का मांड जाए ये प्रश्न असा है कि आम की सहनशक्ति कि तुम्हें परीक्षा घयाल कि आम छाला बंद कराल कि आम ज्ञान घेने बाजूला किती आम्हाला नवनिर्माण करण्याच्या विषयी नवा समाज निर्माण करण्याच्या विषयी नव पाणी धोरण नव कृषी संस्कृती महात्मा फुलेंनी फक्त काही ते जेवढ्या गोष्टी पुढे आणल्या जातात तेवढ्याच केल्या नाही नवीन कृषी संस्कृती निर्माण केली नवीन पर्यावरणाची संस्कृती निर्माण करण्यासाठी पाय असला जर कोणी असेल या देशामध्ये आणि जगामध्ये मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो मी त्या क्षेत्रात काम करतो म्हणून सांगतो की पाणी जमीन संबंध आणि माणूस निसर्ग संबंध हे कसे निरोगी आणखीन वर्धुष्ण असावेत यामध्ये ज्यांनी सगळ्यात जास्त योगदान जगामध्ये वैज्ञानिक पातळीवर केलेलं आहे त्या माणसाचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले हे लक्षात ठेवा आणि त्याच्या पाठोपाठ जर नाव कुणाच असेल तर सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आहे की ज्याने सांगितलं की तुम्ही शिका संघटित व्हा संघर्ष करा शिका म्हणजे काय शिका शाळेतलं शिका म्हणून नाही सांगितलं शाळेतलं शिकाच शाळेतलं शिका पण जीवन शिका ते फक्त काहीतरी डॉक्टरेट वगैरे झाले होते हे त्यांचं महत्व नाही त्यांचं महत्व काय 1950 साली त्यांनी सांगितलं 1950 साली घटना ज्यावेळेला देशाला अर्पण करत होते त्यावेळेला सांगितलं की आज आपण एक व्यक्ती एक मत ही समता देशाला दिलेली आहे परंतु सामाजिक आणि आर्थिक समता आपण आपल्याला स्वतःला देऊ शकलेलो नाही हे जर देऊ शकलो नाही अजून काही वर्ष तर या देशामध्ये हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही हे भाकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली केलेलं आहे आणि आम्ही म्हणतो ते भाषण सांगायचं नाही बाबासाहेबांचं भाषण ते पुढं आणायचं नाही अरे का आणायचं नाही त्यांनी सांगितलं ना हुकुमशाही त्यामुळे येणार आहे एक व्यक्ती एक मतच्या समतेबरोबर जर सामाजिक आर्थिक समता आली नाही तर हुकुमशाही या देशामध्ये येणार आहे आणि येणार अपरिहार्यपणे येणार हे जे बाबासाहेबांनी सांगितलं ते आज खरं होत असताना आम्ही जनतेसमोर बाबासाहेबांचा विचार न्यायचा का बंद करायचा आणि नेत असतील त्यांना तुम्ही चुकीचं करताय का म्हणायचं हा मला पडलेला आजचा प्रश्न आहे सरकारला जर घ्या नाहीतर ते फेकून द्या तुम्ही जर बुद्धाचे खरे वाहन जर असाल की जसे एकच जुना माणूस पटला होता त्याचं नाव गौतम बुद्ध शिष्या दरम्यान जी माणसं जगभर तरुण पोरं उठलो त्यांनी सांगितलं होय आम्ही मार्क्सला मायक्रोस्कोप खाली ठेवणार आणि कोण लोक म्हणाले की तुम्ही कोण लागून गेलात मार्क्सला मायक्रोस्कोप खाली ठेवणारे तर त्यांना आम्ही ठणकावून सांगितलं की आम्ही पुन्हा एकदा फुलेंच्या नजरेतनं शाहूंच्या नजरेतनं मार्क्सवाद बघणार बरोबर असेल तर बरोबर म्हणणार चुकीचं असेल तर चुकीचं म्हणणार आम्ही कुणालाही कुठी करणार नाही हे आम्ही ठणकावून सांगितलं ती हिंमत तुम्ही दाखवणार की नाही दाखवणार हा प्रश्न तर तुम्ही खरे मित्र आहे आहे का दाखवायची हिंमत आहे अरे आहे का तू का आता इथे बसून भाषण केलंस असं कसं काय बोललास खाली उतरल्यावर भारत पाटणकरला विचारायला पाहिजे आहे का हिंमत
मला दाखवलो हिमत गरीब माणूस आहे, मोठ्या मोठ्या दाखवले पाहिजे. आणि म्हणून काय गरज आहे आता तिथे पुन्हा तुकोबा राया, मला लय माणूस आवडतो. मी लक्ष देऊन ऐका, मीच मज व्यालो. विणं म्हणजे काय माहिती आहे का सगळ्यांना? खेड्यात नसतील तर गाई विती म्हणजे काय होते? पहिलं वेद, दुसरं वेद. ए बाबा, तू खेड्यातला आहेस ना, तू कराडेच आहेस ना, तू हा कोण आहे इथं बसलेला सचिनच्या शेजारी? खेड्यातला आहेस ना तू? गाय इथे म्हणजे काय करते? गाय आपल्याकडे इथे का? गायीचं येत होतं म्हणजे गाय वासराला जन्म देते, कोंडाला किंवा वासराला. हे जे आहे त्याला पोटी जन्माला येणे, आपली आई आपल्याला पोटी त्या जन्माला घालते, सगळे प्राणी जन्माला घालतात जे स्वस्त नाहीत ते. तिथं म्हणजे मीच मज व्यालो म्हणजे मी मलाच माझ्याच पोटाला जन्माला आलो. हे लय भारी आहे, लक्षात ठेवा. मीच मज व्यालो पोटी आपुली आलो, माझ्याच पोटी मी जन्माला आलो. आता पुरला निवस नवस निरसोनी गेली, असं पुढं आता आसपीस काही शिल्लक राहिली नाही. झालो बरा बळी गेलो मरून ते काळी, बरं झालं त्या वेळेला मरून गेलो. माझ्या ज्या अंधश्रद्धा होत्या, माझं जे अमुक होतं आणि अमक्याचंच खरं तेच म्हणून कोणा विचारच करायचं बंद करायचा. असलं जे माझं भानगड होती ते माझी भानगड मारून टाकली. मी मी मेलो दोहीकडे पाहे तुका आहे जैसा आहे. काय जातो आहे मला, म्हणजे तुका मेला नाही पण तरी तुका मेला, तुका मेला नाही तरी तुका मेला, कारण तो आहे का आपल्या पोटी पुन्हा जन्माला आलाय. पण तोच तुकाराम आहे, नवा झालेला तुकाराम, नवा झालेला तुकवा आहे. हे आता आपल्याला गरजेचं आहे. आपल्याला कुठलं गरजेचं असेल तर हे गरजेचं आहे. आपण आपल्या पोटाला जन्माला आलं पाहिजे. आणि हे करत असताना आपला आधार वैर असणार आहे का? हे नाला काय ठेना हा हे चले गे नाही भाई, तुम प्यार की दुनिया तयार करने वाले हो कि नहीं हो? ये दुनिया जो है प्यार की दुनिया, बेगम पुरा निर्माण करने के लिए जा रहा तुम काम करने वाले हो. अगर मोहब्बत पुरा निर्माण करने के लिए काम कर रहे हो तो मत तुम्हारा बुद्धाच्या पद्धतीने जावं लागेल. बुद्धाने म्हणाला, नाही वेरेन वेराने समंती ध कुदाचन, नाही वेरेन वेराने समंती ध कुदाचन, अवैरेनेच समंती अवैरेनेच समंती एस धम्मो सनंदम. मूळचा लोकधर्म काय आहे? वैरानं वैर कधी संपत नाही. वैर हे अवैरानं संपतं. तेव्हा तुम्ही वैर करून वैराला संपवायला जाल, संपवायला जाल, वैर कधी संपणार नाही. तिकडचे मरतील, तुमचे मरतील, काय होईल? नवा समाज, नवं जग निर्माण होणार नाही. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं? चरित भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय. भिक्खू न तुम्ही चालत राहा, चालत राहा, चालत राहा. कशासाठी? बहुजनांच्या हितासाठी आणि बहुजनांच्या सुखासाठी. पण त्यासाठी ह्या खोपडीत काहीतरी पाहिजे. या खोपडीत काहीतरी घेऊन चालत राहा, प्रबुद्ध व्हा, प्रबुद्ध होऊन चालत राहा. हे त्यांनी सांगितलं आणि म्हणून आपल्याला त्या तऱ्हेनं त्याचा विचार करायला पाहिजे. तर हे सगळं संपण्यापूर्वी मला तुमच्या समोर काही सूचना मांडायच्या. जरा बोलू का थोडं?